नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत देवघराला फार महत्त्व आहे. घर लहान असो की मोठे, परंतु प्रत्येकाच्या घरात देवघरे असतेच. आणि संपूर्ण घरातील ही एक अशी जागा असते जी सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. संपूर्ण घरातील सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा ही देवघरातच असते. काही व्यक्ती देवघर बनवताना काही चुका करतात किंवा देवघरात काही चुकीच्या वस्तू ठेवून देतात. यामुळे आपल्या संपूर्ण जीवनावर नकारात्मक प्रभाव जाणवतो. देवघर बनवताना नेहमी वास्तुशास्त्राप्रमाणेच बनवावे. देवघर बनवताना जर आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर आपण नक्कीच सुखी व संपन्न बनू शकतो. चला तर जाणून घेऊयात की देवघर कसे असावे व देवघरात कोणत्या चुका करू नयेत ते. देवघर हे नेहमी उत्तर पूर्व कोणात म्हणजेच ईशान्य दिशेलाच असावे. देवघरात एका देवाची एकच मूर्ती किंवा फोटो असावा. देवघरात कधीही एकाच देवाचे एकापेक्षा अधिक फोटो किंवा मूर्ती असू नयेत. वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरात फक्त देवी देवतांचेच फोटो किंवा मूर्ती असावेत. देवी देवतांबरोबरच एखादे गुरु पूर्वज यांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. देवघर कधीही जिन्याच्या खाली असू नये. ज्यांचे देवघर जिन्याच्या पायऱ्यांखाली असते त्या घरात दारिद्र्य प्रवेश करते. अशा घरांमध्ये नेहमी भांडण तंटे व वादविवाद होत राहतात. तसेच देवी देवताही अशा घरात कधीच वास्तव्य करीत नाहीत. देवघर कधीही दक्षिण दिशेला असू नये, कारण दक्षिण दिशेमध्ये नकारात्मक ऊर्जेचे अधिक वास्तव्य असते. आणि जर आपण या दिशेला देवघर ठेवले तर आपल्या संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. आपल्या पूर्वजांचे फोटो, पितरांचे फोटो हे दक्षिण दिशेला लावावेत, कारण ही दिशा पितरांची व यमदेवांची दिशा आहे, जी पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी अगदी योग्य आहे. जर आपण इतर कोणत्या दिशेला आपल्या पितरांचे फोटो लावले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. कोणत्याही देवी देवतांचे फोटो भिंतीला टेकून लावू नयेत. यामुळेही आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. देवांमध्ये व भिंतीमध्ये थोडीशी जागा असावी. बहुतेक व्यक्तींना देवघरावर काहीही सामान, पुस्तके किंवा देवपूजेचेच सामान, अगरबत्ती, कापूर, दिवे असे ठेवण्याची सवय असते. परंतु ज्यांच्या देवांच्या डोक्यावर भार असतो त्यांच्या डोक्यावर नेहमी कर्जाचा डोंगर राहतो. अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मी नाराज होते व घरातून निघून जाते. आणि अशी व्यक्ती नेहमी कर्जबाजारी राहते. म्हणून जर तुमच्याही देवघरावर काही सामान असेल तर ते लगेचच हटवा. अगदी साधी काडी पेटीही देवघरावर ठेवू नये. देवघर कधीही बेडरूम मध्ये असू नये. जागा नसेल तर आपण आपले देवघर किचन मध्ये किंवा इतर कुठेही ठेवू शकतो, परंतु बेडरूम मध्ये देवघर कधीही असू नये. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. ज्यांच्या बेडरूम मध्ये देवघर असते अशा व्यक्तींची आर्थिक प्रगती कधीच होत नाही, ते दरिद्रीच राहतात. आपले देवघर जर आपण पूजा रूम म्हणून जर एक खोली काढलेली असेल तर त्या देवघराच्या खोलीचा रंग काळा, निळा किंवा पांढरा असू नये. शक्यतो देवघराला लाल, पिवळा, ऑरेंज हे रंग द्यावेत. देवघरात कधीही निर्माल्य जमा करून ठेवू नये, ते लगेचच्या लगेच बाहेर काढावे. काही व्यक्तींच्या घरी निर्माल्यासाठी पिशवी ठेवलेली असते, त्यातच वाळलेली फुले, पाने, धूप, अगरबत्तीचे पाकिट, रिकाम्या काड्या पेट्या, संपलेल्या कापूर डब्या, तुपाचे रिकामे डबे असे सर्व सामान काढून देवघराजवळच पिशवीत ठेवले जाते. परंतु अशा निर्माल्यामुळे आपल्या संपूर्ण घरात नकारात्मकता पसरते व देवी देवतांच्या पूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून अशा कोणत्याही निरुपयोगी वस्तू देवघराजवळ किंवा घरात कोठेही जमा करून ठेवू नयेत. त्यांचे लगेचच विसर्जन करावे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे देवघराची काळजी घेऊन आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करू शकतो व सर्व देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.